कपिल नगर पुलिस थाना अंतर्गत एक अजीबोगरीब मामला सामने आया है। एक पिता ने अपने ही बेटे के खिलाफ शिकायत दर्ज की, जिसके बाद पुलिस थाने के अंदर ही उनके बेटे को चक्कर आ गया और उसकी मौत हो गई। कपिल नगर पुलिस थाने में रवि मोहनलाल पारधी नामक व्यक्ति उसके भाई द्वारा उसे पीटे जाने की शिकायत लेकर आया था, जिसके बाद पुलिस उस व्यक्ति के घर पहुंची तो पता चला कि रवि पारधी ही खुद शराब के नशे में अपने माता पिता, भाई बहन, पत्नी से मारपीट करता है, जिसकी शिकायत करने रवि के परिवार वाले थाने में पहुंचे। पुलिस ने भी शिकायत दर्ज कराई, लेकिन इस बीच रवि पारधी चक्कर आकर गिर गया, जिसके बाद उसे अस्पताल ले जाया गया, लेकिन डॉक्टरों ने उसे मृत घोषित किया। इस मामले की आगे की जांच जारी है। यामध्ये हा जो मृतक आहे हा पहिले आलेला होता। या मृतकाचं पूर्ण नाव असं आहे की रवी मोहनलाल पारधी, वय 38 वर्ष, राहणार कपिल नगर। हा आला आणि यांनी सांगितलं की माझा भाऊ मला मारत आहे, तुम्ही मला कारवाई करत अशी। इथे मी पण होते, नाईट ऑफिसर पण होते त्यावेळेला। नाईट ऑफिसर आणि मी बसलेलं असताना त्याने असं सांगितलं, मी त्याला सांगितलं, विचारलं की तुला कुठे मारहाण झालेली आहे, तर त्याने सांगितलं की मला हाताला वगैरे लागलेलं आहे म्हणून। मात्र त्याच्या हाताला वगैरे पाहणी केली असता फक्त धूळ लागलेली होती, धक्काबुक्कीमध्ये जशी होते तशी। तरी त्याला म्हणलं की तुला तक्रार द्यायची आहे का, तर तो बोलला की नाही, बस आप ऐसे आके समजा दो करके व मान जाएगा करके। ज्यावरून आम्ही बीट मार्शलला पाठवलं त्याच्या घरी। बीट मार्शलला पाठवलं असताना घरच्यांनीच सांगितलेलं आहे की हा व्यसन करतो, व्यसनाच्या आहारी आहे, हाच आम्हाला त्रास देतो म्हणून मारहाण करतो व्यसन घेतल्यावर। आणि इथे तक्रार द्यायला आलं म्हणून तिथे जाग्यावर बीट मार्शलसमोर काहीच रिझॉल्व नाही झालं मॅटर। म्हणून मग सगळेच्या सगळे दोन्ही जो आहे मृतक आणि हे जे त्याचे घरचे नातलग आहेत ते सगळे वापस माघारी पोलीस स्टेशनला आले। पोलीस स्टेशनला आल्यानंतर नाईट ऑफिसर यांनी त्यांचं ऐकून घेतलं दोन्ही पार्टीचं। आई वडिलाचं असं म्हणणं होतं की हा व्यसन करतो आणि आम्हाला मारहाण करतो। आई म्हणली की आज पण याने आम्हाला मारहाण केली, म्हणून मग वडिलाची आम्ही तक्रार घेतली, त्याप्रमाणे आम्ही त्याची NC दाखल केली, रिपोर्ट घेतला। रिपोर्ट घेतला तेव्हा तो पण आमच्या बाजूलाच बसलेला होता, त्याला पण आम्ही समजूत घातली। आणि रिपोर्ट केल्यानंतर त्याला, त्याच्या वडिलाला आम्ही बाकार बसायला लावलं समोरच्या। त्यावेळेला हा पण त्यांच्या मागोमाग तिथे गेला। तिथे गेल्यावर तो बस दारामध्येच तो खाली बसला। खाली बसल्यानंतर तो जमिनीवर कोसळला अचानक। मग त्याला आम्ही पाणी पाजलं स्टाफच्या मदतीने। त्याचे नातलग पण तिथेच होते, त्याची बायको, त्याचे वडील, त्याची आई, त्याचे भाऊ, त्याच्या पुतण्या पुतणी सगळे असे तिथे बसलेले होते। ते सगळे गोळा झालेत, त्यांनी पण त्याला पाणी वगैरे पाजलं हे केलं। तोपर्यंत त्याची हालचाल सुरू होती। आम्ही लगेच त्वरित पेट्रोवॅन बोलवली आणि पेट्रोवॅनमध्ये त्याला टाकलं। उपचारक आम्ही न्यू हॉस्पिटलला नेण्याकरिता आम्ही त्याला त्याचं टाकलं। त्यावेळेला सोबत पण त्याची बायको, त्याचे भाऊ आणि त्याची जे पण होते नेफ्यू वगैरे, तर त्यांनाही बसवलं। चार लोक बसून आम्ही त्यांना मेह उपचाराकरिता नेलं। मेह उपचारामध्ये त्यांनी ECG वगैरे चेक केलं आणि डॉक्टरांनी तिथे मृत घोषित केलं त्याला। त्यानंतर आता आम्ही पुढची कारवाई करणार आहोत।